जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. राजकुमार काय चाललंय, का तू शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यापासून अडवतोयस? का म्हणजे अंकुश भाऊंचा आदेश आहे, या सगळ्यांना पक्षाच्या कार्यालयात घेऊन जायचं, यांच्या सह्या घ्यायच्या, यांची नोंदणी करायची, पक्षाचा अजेंडा समजून सांगायचा आणि एकाम 3 दिवस तरी चालत. अरे पण पेरणीनंतर सुद्धा तू काम करू शकतोस ना, आता पेरणी महत्वाची की तुझ्या पक्षाची कामं महत्वाची आहेत? हे बघ ते काय नाही, आता सगळे शेतकरी त्यांच्या शेतात काम करायला जाणार आहेत. कोणाच्या बाची हिंमत आहे इथनं पुढे जायची? शेती त्यांच्या मालकीची आहे, मालक आहेत ते आपले अन्नदाते, त्यामुळे शेतात कधी जायचं आणि पेरणी कधी करायची हे ते ठरवतील. त्यांना वाटलं आज पेरणी करायची तर ते आज पेरणी करतील, कळलं? एक नख जरी इथनं पुढं कोणी सरकलं ना ते एकेकाच्या तांगड्या तोडून हातात देईल. राजकुमार हे बघ, मी खूप प्रेमाने बोलतोय तुझ्याशी. मी इथे असताना माझ्या शेतकरी बांधवांना जर कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला आधी माझ्याशी भेटायला लागेल. काय करणार तुम्ही? काय करणार? या लोकांसमोर मला मारणार आणि स्वतः हिरो होणार का? एक लक्षात ठेवायचं, तुम्ही जर असं करणार असाल ना तर माझ्या हातात पण काही बांगड्या नाही भरलेल्या. अच्छा, म्हणजे विषय तुला वाढवायचा आहे तर तसं समजा. ए रमा, रमा, अगं तू राजकुमार गणे प्रतापदा संघ भांडा लागलाय. अव काय सांगते दादा? वय वय, लय मोठा दंगा होणार बाई नक्की, तू तर त्याला आडव. वय चल चल. ठीक आहे, आपली कामं आणि शेती सोडून कोणीही कुठेही जाणार नाही, मी सांगतो तुम्हाला. चला रे कामाला लागा, चला चला रे. अंगालात नाही लावायचा. काय करणार तुम्ही? हा काय करणार? मंत्रीपदाचा माज आहे ना तो ठेवायचा बाहेर. हे गाव काय तुमच्या पिताश्रींनी म्हणजे रावसाहेबांनी विकत नाही घेतलं? हा गाव कोणाच्या बापाचा नाहीये, हे गाव सगळ्यांचं आहे, कळलं? तिथल्या जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत, त्यामुळे कोणाचीही दादागिरी मी खपवून घेणार नाही. तिथल्या शेतकऱ्याला त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणच नाही. नेक्स्ट.